आपण गणपतीला दुर्वा का राहतो? हे दुर्वा एक कांडा कांडाशत सहस्त्र आणि असंख्य बाहूनी चहूबाजूंना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजनांना समृद्ध कर. गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात गाई घोडे शेळ्या हे मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैलशेतीला गाय दूध दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला युद्धाला इत्यादी आणि शेळी मांस आणि वस्त्रासाठी. त्या काळी अधिकांश लोक पशूंचे चर्माचा वापर वस्त्र म्हणून करायचे. या सर्वांसाठी लागणारी हिरवीगार दुर्वा अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर पुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणि प्रजनन समृद्ध होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग बसण्यासाठी आसन इत्यादी. दुर्वा त्रिदोषक नाश आहे. वात, कफ, पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधामध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.